गहिनीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी आहे. अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्या विरुद्ध ते काम करत होते, त्यांना मी मनापासून जे आहे आदरांजली अर्पण करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची सुद्धा पुण्यतिथी आहे. 1857 च्या उठावा अगोदर अनेक उठाव झाले आणि अशा एका पहिल्या उठावा इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न हे आपल्या देशाला दाखवणारे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक, त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि या आजच्याच दिवशी 3 फेब्रुवारी 1832 ला पुण्याच्या खडकमाळ अळीजवळील मामलेदार कचेरीत वयाच्या केवळ 41व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर गेले. ते रामोशी समाजाचे आमच्या ओबीसी समाजाचे नाईक नव्हे देशाचे नाईक झाले. वेगवेगळ्या वेळेलाच विचारतात तुमची लायकी काय लायकी काय. अरे हे असे अनेक नररत्न या देशासाठी या समाजाने दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत. मी भारत सरकारचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि आपल्या ओबीसी समाजाचं सुद्धा जे आहे ऋण त्यांनी मान्य केलं की ही सगळी मंडळी जी आहेत देशासाठी समाजासाठी काम करत होते. हा सर्वोच्च सन्मान आहे. शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र सर्व क्षेत्रांची आवड असणारे आणि काम करणारे मुख्यमंत्री म्हणून गोर गरिबांना न्याय देणारे असे हे बिहारचे मुख्यमंत्री होते नाभिक समाजाचे. त्यांना हा मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेला. नगरला आल्यानंतर जे मला आठवण येते आमचे फार जुने सहकारी माजी मंत्रीसुद्धा होते अनिल भैया राठोड, ज्याची घरं या अख्ख्या शहरात 40-50 असतील हो, पण 25 वर्ष विधानसभेमध्ये आमदार होत होते. लढायला लागतं, रडून काही होत नाही, लढावं लागतं. आता मगाशी सुद्धा माझ्या अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं, अरे बाबा तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं? आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणे झाला हा अध्यादेश आला. बघा हा अध्यादेश आला, लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही, म्हणतो झाला. कशाला मस्त मिळालं ना तुम्हाला? आज 4 दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे. डीजे वाजवला जातो रात्री 3-3-4-4 वाजेपर्यंत.
हे जे ओबीसी जे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिबिर केली जाते आहे. आपण जिंकलो, आम्हाला मिळाला, काय चाललं? मग उपोषण कशासाठी? आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत. तर आमचे आता सेक्रेटरी काय आणि आणखीन कोण काय आणि कोण काय, आता ताबडतोब निघतील. ताबडतोब बोल, तुला काय पाहिजे बोल. ताबडतोब तयार, हा घे जीआर, हा घे अत्याधिक, हे घे. एक एक गोष्ट मागण्यासाठी येते राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षानुवर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही. पण याने नुसतं सांगितलं का उपोषण, ताबडतोब धावपळ सुरू. मला सुरुवातीलाच सांगायचं, मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत. पण ते वेगळं द्या, आमच्या ताटात द्या, देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच द्या. मला काही कळलं नाही. मी जरा काही पेपर पण वाचणार आहे, जरा शांत जर बघा तुम्ही शांत. माझ्या बरोबर साथ यायचा असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि कायदा काय म्हणतो ते ऐकून घ्या, तरच तुम्ही म्हणजे साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता. शांत राहा. पाण्याची बाटली. मराठा समाजाला विरोध नाही, पण काय चाललंय? मुख्यमंत्री त्या दिवशी होते, मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही 27 तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात. माझा काही विरोध नाही, पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची की सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले. मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण हे कशासाठी? आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं, तुम्ही तर म्हणाल शपथ पूर्ण झाली. मग आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दन खोट, ते कशासाठी? घरोघर जातायत, फक्त जात विचारतात. 180 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एका घराला 1.5 तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा कधी कधी 25 तर कधी कधी 50 घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात, असं रेकॉर्ड केलं जातंय. 180 प्रश्न, त्याच्यात फक्त जात विचारली जाते, जात कुठली अमुक अमुक, आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं ऑफिसमध्येच. बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडं, सगळं काय खोट खोट कशासाठी करतात? मिळालं ना आरक्षण? तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली. 3-3 न्यायाधीश बसलेले आहेत, 4,80,000 पगार एकेकाचा, सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल. क्युरेटिव पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी कशाला? मिळालं ना आरक्षण तुम्हाला? गुलाल तर उधळला तुम्ही.
हे कशासाठी चाललंय? कोणाची दिशा? याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची. खोटे रेकॉर्ड तयार झाले. हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण. ए टू झेड सगळे कुणबी मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्या नाहीत. सगळे ज्या जेवढे म्हणून आहे सगळे काय चाललंय हे तुमचे. आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर धडधडी पूर्वीचं अक्षर वेगळं आहे, शाई वेगळी आहे. मराठा कुणबी लिहितायत हाताने. धडधडीत लक्षात येत आहे की सगळं खोटं आहे. मराठी कुणबी ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहीतच नाही. लिहायचं आहे ना, लिहि. दुसऱ्या याच्यावर पण लिहिलंय मराठी कुणबी. वा, हे सगळं जे आहे असं खोटं खोटं खाडाखोड दिसते हे असं चाललेलं आहे. दिशाभूल करण्याचं काम. 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी, खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी. एक दोन नाही, अनेक. इथे संवत गाव म्हणून आहे, तिथे जे आहे हे वैजापूर तालुका. हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं तिथे मुख्याध्यापकांनी लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुणबी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाईत बदल आहे, त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. हे मुख्याध्यापकाचं पत्र आहे, माझं नाही. त्यांनीच पाहिलं काय सांगायचं. सगळे सोयरे मगापासून आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या सोयऱ्यांना द्या आणि यांना द्या आणि त्यांना द्या, असा जो आहे जी आर वगैरे जे आहे ते सगळे निघाले. मला इथं सांगायचं हायकोर्टाचा निकाल आहे जस्टिस मरला परले यांचा जजमेंट आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे थोडं इंग्लिशमध्ये पण आहे त्याच्यामध्ये 1913 वेर इज हिज कास्ट वॉज रेकॉर्ड इज ऍज मराठी वेन ही डाईड 1929 this supports our conclusion that around 1920 onwards the Kunbis implicitly accepted that they were actually Marathas and Kunbi was only an occupation. म्हणजे फक्त हा धंदा होता, जात मराठा होता. आणि म्हणून if the impugned decision which is based on the sole document is accepted in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, other backward class, and this would result in nothing short of social absurdity. Tani matla ki asharitina da dakhledar dile gele ta sagala Maratha jo ahe ta Maharashtra ta Kunbi hoil ani ओबीसीच संपूर्ण जे आहे आरक्षण संपून टाकेल, त्याला काही अर्थ राहणार नाही. हे हायकोर्टाचं जजमेंट आहे.